तर आपण बघत होतो विधानसभेमध्ये अजित पवार नोटाबंदीवर बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग 16व्या दिवशी गोंधळाचं वातावरण बघायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आणि अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. तर राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. विरोधक दररोज नको ती कारणं पुढं करून गोंधळ घालतात, त्यापेक्षा हिंमत असेल तर चर्चा करा असं आव्हानच जेटलींनी विरोधकांना दिलं. महसूल सचिव हसमुख अढिया यांनी नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या सगळ्या नोटा परत बँकेत जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे ही सरकारची अडचण झाली आहे. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, पण विरोधकांचा गोंधळ काही केल्या कमी होत नव्हता. लोकसभेत मतदानासह चर्चा करण्याची विरोधकांची मागणी आहे. तर सरकार 193 नियमांतर्गत नोटाबंदीच्या निर्णयाची चर्चा करायला तयार आहे. करोडों लोगों को इतनी तकलीफ में और इतने लाखों लोग अपनी नौकरी से रोजगार से वंचित क्यों रह गए. आज लोग धड़ाधड़ लाखों की तादाद में रिट्रेंचमेंट हो रहा, लोग निकाल रहे हैं, फैक्ट्रियों से निकाल रहे हैं, एम्प्लॉयमेंट खत्म हो गई. तो अगर ये पैसा सभी वापस आना था तो ये सब तमाशा करने की क्या जरूरत. सर मेरा तीसरा सवाल है कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने पिछले 10 दिनों से ये फिगर्स देने बंद किए कि कितनी कलेक्शन वापस आ गई, तो इसके पीछे क्या राज है. किसी ना किसी बहाने को लेकर रोज उस चर्चा को रोकने का प्रयास ये सारा विपक्ष करता है. और विपक्ष का ये प्रयास रहता है, कि 2 मिनट के लिए 0 आवर में विषय उठा दिया जाए, टेलीविजन कवरेज के लिए वो विषय उठे, लेकिन देश की जानकारी के लिए जो विस्तृत चर्चा होनी चाहिए उसकी अनुमति सदन में ना दी जाए. सरकार इस प्रकार का जो हथकंडा अपनाया जा रहा है इसके लिए निश्चित रूप से तैयार नहीं है. जो चर्चा अधूरी है, अगर विपक्ष में हिम्मत है तो मैं आज भी चुनौती देता हूं कि उस चर्चा को तुरंत आरंभ किया जाए. Z24 तास रहा एक पाउल पुढे.